श्री रामनवमी निमित्त यवतमाळ जिल्ह्यात राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला असून गावागावात प्रभू श्रीरामाच्या शोभायात्रा करण्यात आल्या. उमरखेड येथील रामनवमी निमित्त शोभायात्रेतून मतदार जागृती करण्यात आली. यवतमाळ शहरातही पहाटे पारंपरिक वेशभूषेत रामभक्तांनी प्रभात फेरी काढली. श्रीरामाच्या प्रतिमा व भगवे ध्वज हाती घेऊन शेकडो युवक या प्रभात फेरीत सहभागी झाले. रामनामाचा गजर करीत निघालेल्या या रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधले. उमरखेड येथे श्री राम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित मिरवणुकीत पारंपरिक रामायणकालीन झाकी व भव्य श्रीराम मूर्ती हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजातील सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील मुला मुलींचा सामूहिक विवाह सोहळा श्री राम मित्र मंडळ समिती आयोजित करीत असते. अनजान हम ये अंतर्यामी शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी न्यारी.